नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्व मित्र मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत अगदी फटाफट तयार होणारी एकदम स्वादिष्ट अशी खीर। ही खीर तुम्ही नैवेद्यासाठी किंवा गोड अगदी काही खावंसं वाटलं तर अशा टायमामध्ये तुम्ही अशी पद्धतीची खीर हे नक्की करून खाऊ शकता। खूप हेल्दी व पौष्टिक अशी ही खीर आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलेत। तांदूळ हे कुठलीही घेतले तरी चालतात। अगदी फटाफट तयार होणारी खीर आहे। अगदी सणावारामध्ये नैवेद्यासाठी गोड काय करायचं असा विचार पडतो त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची खीर नक्की ट्राय करा। हे एक वाटी तांदळासाठी मी इथे एक पातेले घेतले। या पातेल्यामध्ये 5 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने दूध पण घ्यायचं। मी याच वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 5 वाटी दूध घेणार आहे। आणि हे 5 वाटी असं 5 वाटी दूध घेतले आणि 2 वाटी या वाटीनेच आपल्याला 2 वाटी पाणी पण घ्यायचं आहे। हे 1 वाटी आणि हे असं 2 वाटी मिळून पाणी घ्यायचं आहे। हे दूध गरम करायला ठेवायचं। तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ तोपर्यंत दूध गरम होते। इथे दूध एकदम छान असं उकळले तुम्ही बघू शकता। आता हे मी तांदूळ धुवून घेतले। हे तांदूळ यात टाकून घ्यायचे आणि आपल्याला या दुधामध्ये मिळायचे त्यामध्ये आपल्याला पूर्ण तांदूळ अगदी छान असे शिजवून घ्यायचे आहेत। हे तांदूळ शिजल्याच्या नंतर आपल्याला यात बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकताय मी तांदूळ आणि दूध छान असं शिजवून घेतले। दुधामध्ये जे आपण शिजायला टाकलेले तांदूळ एकदम छान असे घट्टसर झाले। एकदम छान असे शिजलेत पण एकदम मस्त मऊसूत झाले। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे। ही खीर अगदी इतकी छान चविष्ट होते कारण दूध पण जेव्हा आपण खीर शिजवतो त्या टायमात दूध हे एकदम आटत आटत जातं त्यामुळे एकदम छान अशी चव येते। यातच मी एक वाटी साखर घेतलेली आहे। ही एक वाटी साखर यात टाकून घेणार आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कारण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडी शिल्लक टाकून घेतली तरीही चालेल। हे 3 विलायची आहेत मी अशा जाडसर कुटून घेतल्या। सालट्या साईजच टाकून घेत आहे। खायच्या टायमाला आपल्याला हे वेगळं करता येतं। आणि याला थोडंसं हलवून घेऊन याला परत 2 मिनटं असं शिजायला ठेवून द्यायचं कारण की साखर अगदी छान विरघळून यामध्ये मिक्स होईल। इथे मी एक कढई घेतलेली आहे। यातच मी 2 ते 3 चमचे तूप टाकून घेणार आहे कारण आपल्याला या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स आधी फ्राय करून घेऊन आपल्याला त्या खिरीमध्ये टाकायचे आहेत। तूप हे छानसं पगळलेलं आहे। यातच मी घेतले ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता हे मनुके काजू एकदम छान असे हे तुपामध्ये फ्राय झालेत। आपल्याला हे असंच कढईतले हे तळून घेतलेलं साहित्य आहे हे आपल्याला त्या खिरीमध्ये टाकून घ्यायचं आहे। हे करून घेतलेलं पूर्ण छान असं फ्राय यात टाकून घ्यायचं खिरीमध्ये आणि याला छानसं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान असं झालेलं आहे। हे खीर इतकी अप्रतिम लागते खाण्यासाठी। तुम्ही एक वेळ अशा पद्धतीची खीर नक्की ट्राय करा। तुम्ही एक वेळ जर अशी खीर बनवली तर नेहमी या पद्धतीनेच अशी खीर तुम्ही नक्की घरामध्ये बनवून खाल। हे देवाच्या नैवेद्यासाठी खाण्यासाठी अगदी पाहुणे आल्यावर अगदी गोड डिश काय करायची जेव्हा सुचत नसेल त्यावेळेस तुम्ही असा पदार्थ नक्की ट्राय करा। तुम्हाला जर ही खीरीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।